हेलो, नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रों। काल आपण मोबाईल कम्युनिकेशन या विषयावर आपण चर्चा करत आहोत। मोबाईल हा आपल्या सगळ्यांचा परिचयाचा भाग आहे, त्याच्यामुळे आणि नित्याच्या वापरातली वस्तू आहे, त्यामुळे सगळ्यांना मोबाईल या विषयाचं थोडंफार तरी ज्ञान आहे, त्याच्याबद्दलची माहिती आहे। तर या मोबाईलबद्दल आपण जे तांत्रिक तपशील आहे त्यामध्ये जाण्याच्या पूर्वी आपण मोबाईल कसा 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 प्रगत होत गेला, त्याच्यामध्ये कसे कसे चेंजेस येत गेले, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत होत गेल्या कालांतरानं, गरजे जशा पडल्या तशा, तसं आपण आधी चर्चा केली होती की कम्युनिकेशनचं कुठलंही तंत्र हे सार्वत्रिक पुरेसं राहील असं होत नाही। आपल्या ज्या संवादाच्या किंवा कम्युनिकेशनच्या तंत्रज्ञानानुसार गरजा बदलत जातात, किंवा आपल्याला जीवनमान जेव्हा तंत्र टेक्नॉलॉजी वाढत जाते तसतशा आपल्या गरजा पण वाढत जातात। सुरुवातीला एखाद्या काळात कधी पोस्टकार्ड 3 दिवसात पोहोचणं हा सुद्धा एक संवादाचं फार जलद असं माध्यम होतं, मग त्याच्यानंतर टेलिग्राम वगैरे आले, तर कुठलंही माध्यम आल्यानंतर काही काळानंतर त्या माध्यमात ते आपल्याला स्लो वाटायला लागतं, ते प्रोसेस हळूवार वाटायला लागते, आणि मग त्यातून आपण आणखी आणखी नवीन जलद असे संवादाचे कम्युनिकेशनचे नवे नवे मार्ग शोधत जात, त्यासाठी तंत्रज्ञान काम करत राहत। तर याच दृष्टीनं या सिरीजमध्ये मोबाईल, त्याच्या आधी टेलिफोन आणि टेलिफोनचं मग नंतर उन्नत स्वरूप ते तुम्हाला मोबाईलच्या स्वरूपात दिसतं। तर मोबाईल हा एकाच दिवशी काही असा एकदम जो आज तुमच्या हातात दिसतो, जसं आधी चर्चा केली जो 4G मोबाईल आहे, फास्ट एकदम व्हिडिओला अगदी डाउनलोड म्हटलं की भर करत तो 5 GB 10 IMB काय असेल टाकत समजा आपण डाउनलोड करू शकतो, इतकी फास्ट स्पीड एका काळात नव्हती। तर हे जे तंत्रज्ञान प्रगत होत गेलं त्याच्यातून आपल्या वाट्याला हे आलेलं आहे, ते सगळं शिकायचं आहे आपल्याला, कारण वायरलेस कम्युनिकेशन याच्यामध्ये एकतर वायरिंग नाही। तर आपण मागच्या लेसनमध्ये हाच विचार केला होता की जो मोबाईलचं 1G, 2G, 3G, 4G या टेक्नॉलॉजीमध्ये जो पहिल्या जनरेशनचा जो मोबाईल होता, त्या पहिल्या जनरेशनच्या मोबाईलमध्ये काय नेमके फायदे होते, काय नेमक्या त्रुट्या होत्या म्हणजे तोटे होते, ड्रॉबॅक्स होते, याच्यावरची चर्चा केली होती। त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 1G मध्ये 80 ते 90 च्या काळात, म्हणजे 1980 ते 1990 या काळामध्ये 1G चा मोबाईल जो आपण 1st जनरेशनचा मोबाईल आहे तो चालला, परंतु त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स जे होते की त्याची बॅटरी लाईफ फार नसायचं, व्हॉइस क्वालिटी पण हे होती, नंतर लिमिटेड कॅपॅसिटी होती आणि आकारमान सुद्धा जास्त होता। नंतर आपण पाहिलं की या ठिकाणी आपण नंतर 2nd जनरेशनचा आला, त्याच्यामध्ये मात्र मग थोडं आपण डिजिटलायझेशनचा भाग केला। त्यानंतर मध्यंतरीच्या काळात जो आपण आजचा लेसन जो पुढे चाललोच आहे त्याच्यामध्ये जनरेशनचा स्टडी करतो, ते जनरेशनमध्ये मग नंतर लक्षात येते की 2.5G मध्यंतरी आला। आता मी तुम्हाला काही जे व्हिडिओ तर याबद्दलचे आपल्या याच्यावर टाकणारच आहे ग्रुपवर आपला, परंतु 2G टेक्नॉलॉजीचे कसे मोबाईल होते जे आता तुमच्या हातामध्ये बऱ्याच नाही, पण घरी वडिलांकडे किंवा कोणा मोठ्या माणसांकडे काहींनी जुने मोबाईल अजूनपर्यंत राखून ठेवले आणि त्याचा वापर करताय, अजूनही ते टिकाऊ आहेत। तर 2G टेक्नॉलॉजीमध्ये नोकिया, सॅमसंग असेल, बऱ्याच कंपन्या त्यामध्ये इन्वॉल्व्ह होत्या। त्यांचे जर आकार जर चित्र जर तुम्हाला दाखवायचे झाले तर तुमच्या लक्षात येईल की हे जे दिसत आहेत हे जे आहेत अशा पद्धतीचे मोबाईल्स हे त्यामध्ये अंतर्भूत होते। याच्यामध्ये कलर मॉनिटर आले, सुरुवातीला तर अगदी ब्लॅक अँड व्हाईटच होते, त्यानंतर स्क्रीन ज्या आल्या त्या कलर आल्या, परंतु त्या डिस्प्ले जो आहे डिस्प्लेचा आकार मात्र तेवढा मोठा झाला नव्हता, डिस्प्लेचा आकार एक लिमिटेडच होता, टच स्क्रीन वगैरेचा तेव्हा काही अंतर्भूत नव्हता। तर ह्या 2G चे जे मोबाईल आहेत त्यामध्ये अशा पद्धतीनं एक कीपॅड आणि एक छोट्या आकाराची स्क्रीन आणि थोडं MMS टाईप आपण पाठवू शकू अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये सगळा फीचर्स दिलेले होते, पण ते त्या काळाच्या मनानं खूप आधुनिकच असे फीचर होते। नंतरच्या काळात मग 2.5 टेक्नॉलॉजी जवळपास आली, तर मग या बाबतीत जर आपण विचार केला, आपण 3G म्हणतो पण त्याच्या आधी 2.5 पण आलं होतं, तर त्याच्याबद्दल थोडक्यात मध्ये आपण 2-4 ओळींमध्ये विचार करू की त्याच्यामध्ये काय होतं की 2.5G जे टेक्नॉलॉजी बिटवीन द 2nd जनरेशन अँड 3rd जनरेशन ऑफ मोबाईल टेलिफोन,
तर यामध्ये त्यामध्ये याच्यामध्ये काय व्हायचं, इट इज समटाइम डिस्क्राइब एज अ 2G सेल्युलर टेक्नॉलॉजी कंबाइंड विथ GPRS. याच्यामध्ये GPRS आलं, 2G सेल्युलर टेक्नॉलॉजी कंबाइंड विथ GPRS असं त्याचं नामकरण केलं आहे, त्याला आपण 2.5 म्हणू शकतो. तर ही जी आकृती या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे किंवा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, ही जी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतोय की तुम्ही पुस्तकं रेफर करा, जेणेकरून त्या पुस्तकामधल्या आकृत्या आणि सोबत ठेवत चला लेसन पाहत असताना. हा जो दिसतो आता याचे फीचर्स काय इन्क्लूड होते यामध्ये, तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये फोन कॉल्स तर होतेच, नंतर सेंड रिसीव ईमेल मेसेज आले 2.5, म्हणजे इंटरनेटचा त्याच्यामध्ये अंतर्भाव सुरुवातीला पहिल्यांदा झाला. वेब ब्राउझिंग आलं, म्हणजे कुठली साईट आपल्याला एखादी सर्च करायची असेल वेब ब्राउझिंग करण्याची पण सुविधा आली. नंतर आधी जे 2G 64 KBPS जी आपण म्हणतो स्पीड होती, तर त्यामध्ये 64 KBPS ची स्पीड ही जवळपास पुढं 144 KBPS पर्यंत किलोबाईट पर सेकंद पर्यंत इतकी मोठी झाली, आणि हा वेग वाढला. जितके किलोबाईट जास्त जातील तितकी स्पीड जास्त. नंतर सगळ्यात जो तुम्हाला फार आवडीचा विषय आता नवीन पिढीचा तो आहे तो, त्याच्यामध्ये कॅमेरा फोन आला. तर हा कॅमेरा फोन आल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याच्यात फोटो काढणे, फोटो स्टोअर करणे, पुन्हा मेमरी कार्ड त्याच्यामध्ये स्टोअर करणे, इनबिल्ट मेमरी यायची, फार मेमरी नसायची पण त्याच्यामध्ये मेमरी यायला लागली, अशा पद्धतीचा हा सुरुवातीला. याच्यामध्ये ॲपल जी कंपनी आहे तर त्या कंपनीनं बरीच आघाडी घेतली होती जगभर आणि लोकप्रिय केले, परंतु ही टेक्नॉलॉजी फार दिवस चालली नाही. लवकरच मग 3G टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली. तर 3G टेक्नॉलॉजी जो आला, तर 3G टेक्नॉलॉजी रेफर टू 3rd generation विच वॉज इंट्रोड्यूस इन इयर 2000, इसवी सन 2000 जो आला तो 3G आला. आणि मग याची डाटा ट्रान्समिशनची जी स्पीड आहे, सेकंड मुद्दा जर आपण पाहिला तर स्पीड 144 KB ते 2 MPS/s 2 MBPS इतका प्रचंड वेगवान ते 3G टेक्नॉलॉजीमध्ये आलं 2 MBPS पर्यंत. तर 144 KB ते 2 MBPS नेटवर्क कसं आहे त्या त्या एरियानुसार इतक्या मॅक्झिमम स्पीडपर्यंत इतका स्पीडली डाटा तुमचा ट्रान्समिट आणि रिसीव याच्यातून व्हायला लागला, म्हणजे अतिशय वेगवान अशा पद्धतीचं तंत्रज्ञान कम्युनिकेशनचं माध्यम मोबाईलच्या स्वरूपात हे तुम्हाला सगळ्या जगांच्या हातात होतं. तर याच्यामध्ये डाटा ट्रान्समिशन स्पीड फार मोठा होता, नाही तर टिपिकल कॉल स्मार्टफोन एज शोन इन फिगर शोन, आणि या त्याला पुन्हा एक स्मार्टफोन असं नाव दिलं आलं, कारण स्मार्ट म्हणजे त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी होत्या अंतर्भूत, ईमेल पाहणे, सोशल साईटची पण त्याचवेळी सुरुवात झालेली होती भारतामध्ये किंवा जगामध्ये, सगळं सोशल साईट्स वाढायला लागल्या. त्यामुळे 3G मोबाईल जसा फेसबुकचं असेल सुरुवातीच्या ज्या काही फेसबुक होतं किंवा व्हॉट्सअपची सुरुवात म्हणूया आपण, ही 3G काळामध्ये झाली, कारण तेव्हा स्पीड फार जोऱ्यानं वेगवान असं कम्युनिकेशन होतं. तर टिपिकली कॉल स्मार्टफोन एज शोन इन फिगर 4, अँड आता ही फिगर तुम्हाला सगळ्यांना माहिती असल्यामुळे मी हे दाखवणार नाही. अँड फ्युचर इन्क्रीज इन बँडविथ अँड डाटा ट्रान्सफर रेट ऑफ अकोमोडेशन किंवा वेब बेस्ड अप्लिकेशन ऑडिओ अँड व्हिडिओ फाईल्स या पद्धतीचं सगळं याच्यामध्ये यायला लागलं. तर या मोबाईल्समध्ये जर पाहिलं तर काय फीचर्स असायचे, म्हणजे त्याच्यामध्ये असलेले फीचर्स, म्हणजे त्याच्यामध्ये काय आपल्याला गोष्टी मिळायच्या त्याच्या, याबद्दल जी चर्चा केली तर एक होतं फीचर्स इन्क्लूडमध्ये, जो आपला हा तो फोन आहे 3G, हाच मग 4G मध्ये कन्वर्ट झाला, आणि 4G आता त्याच्यामध्ये सेम 4G वेगळे आले, टॉवर्स वेगळे आले, टेक्नॉलॉजी थोडी बदलली, पण 3G फक्त वर्षन 4G मध्ये आला. तर 3G हा स्मार्टफोन 3G पासून आपल्या हातामध्ये यायला लागला, त्याचं आपण नामकरण मोबाईल फोन ज्या वेळी स्मार्टफोन, सेलफोनचा फोन मोबाईल, मोबाईल फोनचा स्मार्टफोन असा तो झाला. तर प्रोव्हाइडिंग फास्टर कम्युनिकेशन, फार वेगवान असं कम्युनिकेशन द्यायला लागलं. नंतर सेंड अँड रिसीव लार्ज ईमेल मेसेजेस, अगदी थोडक्यात MMSचा जो विषय होता, अगदी मल्टीमीडिया जो मेसेज असायचा त्यापेक्षा खूप व्यापक समोर स्वरूपात, म्हणजे तुम्हाला जर ईमेल मोठ्या स्वरूपाचा पाठवण्याची एक त्याच्यामध्ये सुविधा उपलब्ध झाली. नंतर हाय स्पीड वेब अँड मोर सिक्युरिटी, सिक्युरिटी मिळाली, आणि वेब वेब ब्राउझिंग आपण करायला लागलो, वेगवेगळ्या साईट सर्च करायला लागलो, त्या सुद्धा वेगळ्या वेगवान पद्धतीने हाय स्पीडनं व्हायला लागल्या, कारण याची 64 KB पासून तो तुम्हाला लक्षात येईल की 2 MBPS पर्यंत आपल्याजवळ 144 पासून तर 2 MBPS पर्यंत आपली इतकी स्पीड होती. नंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि 3D गेमिंग यावेळेस आले, अगदी खेळाची एक वेगळीच, म्हणजे जे मोबाईल गेमचं एक वेगळंच विश्व तयार झालं,
एक वेगळंच मार्केटिंग तयार झालं मोबाईलमध्ये, एक त्याच्यातलं अट्रॅक्शन पॉईंट झाला आहे. ऐकून सुरुवातीला मोबाईल त्याच्यामध्ये गेमिंगची एक मोठी इंडस्ट्री आहे खरं तर, त्याच्यामध्ये पण आपण करिअर करू शकतो. मोबाईलमध्ये जे गेम्स येतात जगभर, त्या गेम्सला किती वेळे आपण त्या गेम्स पाहिजे होते हे सगळ्यांना माहीत आहे. तर ती एक वेगळ्याच पद्धतीचं एक तंत्रज्ञान आहे. त्या तंत्रज्ञानामध्ये पण आपल्याला उडी घेता येऊ शकतं. त्याच्यामध्ये पण बरंच आपल्याला रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी होत्या. तर 3D गेमिंग, 3D गेमिंग पण त्या ठिकाणी त्यावेळेस आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था झाली. व्हिडिओ कॉल्स पण आपण त्यावेळेस करू लागलो, कारण स्पीड जास्त असल्यामुळे व्हिडिओ कॉल करता येत होता, त्याच्या आधी आपल्याला करता येत नव्हता. टीव्ही स्ट्रीमिंग आलं, मोबाईल टीव्ही आला, फोन कॉल्स तर होतात, मोबाईल टीव्ही, मोबाईलवर टेलिव्हिजनचे सगळे चॅनल्स. मग काळाचा दिशा बदलून भांडवलदार वर्ग जो आहे तो त्याबरोबर नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला लागतो, जेणेकरून लोकांना सगळं अट्रॅक्टिव्ह आणि थोडं एक पोर्टेबल साईजमध्ये हातामध्ये एखाद्या वस्तूमध्ये जर टीव्ही मिळायला लागला, टीव्हीचं स्ट्रीमिंग मिळायला लागलं, लाईव्ह स्ट्रीमिंग मिळायला लागलं, मोबाईलमध्ये टीव्ही यायला लागले, अशा पद्धतीनं खूप बदलणार. तर लार्ज कॅपॅसिटीज अँड ब्रॉडबँड कॅपेबिलिटी पण त्याची वाढली. तर 3G ह्या सगळ्या गोष्टी, नंतर जर मुद्दाच बघायला झालं तर 11 सेकंड टू 1.5 मिलीमीटर टाइम टू डाउनलोड 3 मिनिट MP3 सॉन्ग, 3 मिनिटाचं MP3 सॉन्ग, MP3 हे सॉन्ग तुम्ही 11 सेकंद ते 1.5 मिनिटाच्या दरम्यान इतक्या कमी कालावधीमध्ये, ते याच्या आधी कधीच पॉसिबल नव्हतं, ते 3G तुम्हाला मिळा इतक्या स्पीडनं एक तुम्हाला 3 मिनिटामध्ये 3 मिनिटाचं MP3 गाणं सुद्धा लोड होत होतं. तर अशा पद्धती आता पुन्हा याच्यामध्ये 3G पण काही शेवटी असं असताना 3G जो फार महत्वपूर्ण जर हे टप्पा जर असेल मोबाईलच्या जनरेशनमधला, तर तो 3G आहे. एक माइल स्टोन आपण असं म्हणूया 3G टेक्नॉलॉजीनं आपल्याला दिली. आणि लोकप्रिय मोबाईल जे लोकांच्या हातावर आले, प्रत्येकांच्या घरोघर पोचले, प्रत्येकाच्या हाती आले घरोघरी विणण्यापेक्षा, तर ते 3G टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं घडलं. तर याच्यामध्ये पण काही छोटी कुठलीही सिस्टीम म्हटलं की 100% प्युअर नसते, सांगितलंच आहे. आपल्या गरजा कधी संपतच नाही. आपल्याला आणखी नवीन नवीन तंत्रज्ञान, वेगवान तंत्रज्ञान पाहिजे होते. याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स होते. तर याच्या जे आता ते याच्यामध्ये एक पहिला ड्रॉबॅक आहे तो व्यावसायिकतेचा भाग आहे, कारण एक्सपेन्सिव्ह फीस फॉर 3G लायसन्स सर्व्हिस. जे 3G लायसन्स सर्व्हिस होते, त्याचे जे स्पेक्ट्रम्स होते, त्या स्पेक्ट्रमचे सुरुवातीला जे सॅटेलाइटच्या मार्फत आपल्याला उपग्रहामार्फत ज्या डाउनलिंक आणि अपलिंकच्या ज्या स्पेक्ट्रम्स होत्या, याचे लायसन्स सर्व्हिस थोड्याशा महाग होत्या. जगात सगळ्या देशांनी जवळपास त्याच्यामध्ये महागड्या केल्या. नंतर इट वॉज चॅलेंज टू बिल्ड अ इन्फ्रास्ट्रक्चर फॉर 3G, आणि यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं नवीन पद्धतीनं आहे, कारण सुरुवातीला जो टेलिफोनचे वायरिंग टाकलेले होल्स द्यायला होतो ते काही निकामी होऊन गेले, ते कामाचे नव्हते या सगळ्या गोष्टी. यासाठी फास्टर टेक्नॉलॉजी आली, पण टॉवर उभारणी ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू म्हणतो आपण, तर ते तुम्हाला बिल्डअप करावं लागलं आणि हे खूप चॅलेंजिंग होतं. नंतर हाय बँडविड्थ रिक्वायरमेंट, यासाठी हाय बँडविड्थ लागायची, कारण व्हिडिओ कॉलिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, यासाठी आपल्याला हे ड्रॉबॅकचा विचार जर केला. नंतर एक्सपेन्सिव्ह 3G फोन, जेव्हा सुरुवातीला 3G फोन आले तर हे त्या हिशोबानं तुलनेनं आताच्या मोबाईलपेक्षा त्याचे फीचर जर बघितले तर हे एक्सपेन्सिव्ह होते, महागडे होते, सगळ्यांच्या हातात नव्हते. कारण त्याच्या आधी आपल्याला 2G टेक्नॉलॉजी किंवा 2.5G जे मोबाईल्स आपल्या हातात होते त्याच्यामध्ये कीपॅड होतं, टच टेक्नॉलॉजी वगैरे नव्हती, बाकीचे फीचर नव्हते. तर त्याच्याऐवजी हे जर मोबाईल घेतले तर थोडे महागडे पडायचे. नंतर सेल फोन जो आहे तो त्याचा आकार थोडा, टच स्क्रीन आपण जरी नसली तरी सुरुवातीची जी त्याची स्क्रीन वगैरे आहे आणि त्याच्यामुळे तो आकार थोडा जास्त होता. यानंतर मात्र या 3G टेक्नॉलॉजीला लवकरच काही कालावधीनंतरच 4G टेक्नॉलॉजीनं ओव्हरकम केलं आणि मग 4G टेक्नॉलॉजीचं चलन जे आज आपण वापरतो. आता मी मागच्या लेसनमध्ये म्हटलं होतं की 5G टेक्नॉलॉजी वाढ लवकरच होऊन जाईल. या कोरोनाचा संकट जो त्या जगात थोडा आर्थिक चलबिचल सध्या सुरू आहे, हा फार सेटबॅक जास्त दिवस राहणार नाही. इंडस्ट्रीया पुन्हा नव्यानं उभ्या राहतील, आर्थिक जी मंदी आहे ती लाट निघून जाईल. फार नाही भारतामध्ये तर नाही, आज आनंदाची बातमी वाटली RBI गव्हर्नरची मी आज ही पाहिली. ही हिशोबाने सांगायला लागेल, कारण आपण इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आहोत, आपल्याला कंपन्यांमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे किंवा आपल्या स्वतःचा रोजगार टाकायचा आहे, तर आपल्याला अर्थव्यवस्था पण कशा दिशेनं काम करता हे माहीत पडलं असलं पाहिजे.
आज टीव्हीवर मी जेव्हा आरबीआय गव्हर्नरचं प्रेस कॉन्फरन्स पाहत होतो त्याच्यामध्ये आशादायक चित्र होतं. ते आशादायक राहील का कोरोनाचं संकट लवकरच संपुष्टात येईल त्याच्याबद्दल अजिबात मला शंका नाही. तर 4G टेक्नॉलॉजीनंतर 5G पण आता इंट्रोड्यूस होत आहे, त्या हिशोबाचं काही जे सेटअप पण सुरू आहे. तर असो तर 4G टेक्नॉलॉजी चाल तर 4G टेक्नॉलॉजी रेफर टू 4th generation विच वॉज स्टार्टेड फ्रॉम लेट 2000. 3G आणि जवळपास 4G 2000 दरम्यान हे पण आलं. आता याची कॅपेबल ऑफ प्रोव्हाइडिंग 100 Mbps पासून मेगाबाईट पर सेकंड पासून तर 1 Gbps गिगाबाईट पर सेकंड पर्यंतची स्पीड याच्यामध्ये. वन ऑफ द बेसिक टर्म यूज टू डिस्क्राइब 4G मॅजिक 4G मोबाईल फोन याला आपण म्हणायला लागलो. हा जो तुमच्या हातामध्ये माझ्या हातामध्ये सगळ्यांच्या आता आपण एकमेकाशी जो संवाद साधवतो तर हे जे मोबाईल्स आहेत हे मोबाईल्स तुम्हाला दिसत आहेत सगळ्या ठीक आहे. तर याला याला या मोबाईलमुळे आज जगभर सगळीकडे संबंध विश्वामध्ये मोबाईलच्या कम्युनिकेशनच्या याच्यामध्ये क्रांती घडलेली आहे. तर या संबंध विषयाची 4G आपल्याला स्पेशल एक लेसन घ्यावं लागेल. बरं आतापर्यंतचं जर रिव्ह्यू बघितलं आपण तर आपल्या लक्षात येईल की सातत्यानं तंत्रज्ञान विकसित होत असताना संवादाच्या कम्युनिकेशनच्या वेगवान होण्याच्या गरजा वाढत जात असताना त्यासोबतच मग तंत्रज्ञान उन्नत होऊन आपल्यापर्यंत आणखी वायरलेस टेक्नॉलॉजीच्या मार्फत आणि पोर्टेबल छोटंसं मॉडेल घेऊन जर आपल्याला अनेक गोष्टी जर त्याच्यातून साध्य करता येत असतील अशा पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि आपण आता त्या स्मार्टफोनपर्यंत आलो तर सुरुवातीचा टेलिफोन जो रिंगवाल्यापासून ट्रंक कॉलपासूनच्या काळापासून पेजर मध्यंतरी आलं त्याच्यानंतरचा जो मोबाईलचा ज्याला आपण वॉकी टॉकी म्हणूया किंवा घरच्या घरात ज्याला आपण फिरते नसा एक मोबाईल म्हणता येईल ना त्याला फोन होता त्याला तर तो पासून तर मग मोबाईलचं 1st generation मोबाईलचं 2nd generation त्याचे फायदे तोटे 2.5 generation आणि त्याच्यानंतर आज आपण पाहिलेलं आहे 3rd generation. तर या 3rd generation आपण पाहिलेलं आहे की मोबाईलची स्पीड कशी वाढत गेली, मोबाईलचा डाटा ट्रान्समिशनचा स्पीड कसा वाढत गेला आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन काय फीचर्स इंट्रोड्यूस होत गेले आणि हे असंबंध असं करत करत आजपर्यंतचा जो टेक्नॉलॉजीचा भाग आला आहे तो 4G आला आहे. आपण 4G तर जी शब्द पर जनरेशन आपण त्याला जी म्हणू तर 4G टेक्नॉलॉजीपर्यंत आलो आहे की ज्याचा मोबाईल आपण सध्याच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण वापरत आहोत. तर आपण 4th generationसाठी एक कम्पॅरिझनचा भाग म्हणून 4th generation आणि मग 1st, 2nd, 3rd, 4th generation यांचं कम्पॅरिझन हे पुढच्या लेसनमध्ये होऊ. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, भेटू पुढच्या लेसनमध्ये. धन्यवाद.